सभापती महोदया, आज विधान भवनावरती राज्यातले लाखो शिक्षक आणि कर्मचारी मोर्चाने आलेले आहेत. त्यांची एकमेव मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे. माननीय सभापती महोदया, जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात सातत्याने जी मागणी होत होती आणि काही राज्यांनी घोषणा देखील केली होती, या सगळ्या विषयात मार्ग काढण्याकरता आणि आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्याला योग्य प्रकारे त्यांच्या निवृत्तीनंतर सोशल सिक्युरिटी कशी देता येईल या दृष्टीनं आपण एक समिती तयार केली होती. या समितीचा अहवाल नुकताच आलेला आहे. मला असं वाटतं तो आता मुख्य सचिवांकडे, म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा आमची कॅबिनेट झाली त्या दिवशी मुख्य सचिव सांगत होते की तो अहवाल माझ्याकडे येतो आहे. आता या दोन दिवसात मी ट्रॅक नाही केला, याचा अर्थ त्यांच्याकडे तो आला असेल. तर मग नुकताच तो अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे. त्या अहवालामधल्या ज्या काही शिफारसी आहेत, या शिफारसीच्या संदर्भात शासनाची भूमिका आणि त्यासोबत ज्या काही कर्मचारी संघटना आहेत त्या संघटनांसोबतची चर्चा ही आता याच्या पुढच्या काळात आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि नाही, संपाच्या आधी त्यांना आम्ही चर्चेला बोलवूच, पण आपल्यालाही कल्पना आहे की एका चर्चेमध्ये यातनं मार्ग निघणार नाहीये. प्रश्न महत्वाचा असला तरी तो अगदी उद्या ऐरणीवर आला अशी परिस्थिती नाही, कारण ज्या लोकांना जुन्या पेन्शनची ज्यांची मागण्या आहेत हे सगळे 2030 नंतर, 31 नंतर, 32 नंतर ते निवृत्त होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता सरकारने सकारात्मक पाऊल उचललं, सरकारने समिती तयार केली, समितीचा रिपोर्ट या ठिकाणी आला. आता त्या संदर्भात सरकारचं मत, आपल्या वेगवेगळ्या संघटनांचं मत, याच्या काही चर्चा या आपल्याला कराव्या लागतील आणि त्यानंतर आपल्याला अंतिम निर्णयावर यावं लागेल. आणि म्हणून माझी अतिशय नम्रपणे सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या युनियनला विनंती आहे की सरकारने सकारात्मक पाऊल घेऊन समितीच्या माध्यमातून अभ्यास करून हा अहवाल प्राप्त करून घेतलाय. काही काळ सरकारला शेवटी याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन येणार, त्यामुळे काही काळ हा सरकारला या संदर्भात दिलाच पाहिजे, तो आपण दिला पाहिजे. त्यात आपलेही काही मतं असतील तेही सरकार ऐकून घेईल आणि त्यानंतर आपण अंतिम जो काही निर्णय त्या निर्णयाप्रती येऊ. आणि म्हणून 14 तारखेचा जो काही संप आहे तो पुढे ढकलला पाहिजे, तो त्या ठिकाणी स्थगित केला पाहिजे. आणि मला माननीय मुख्यमंत्री परवाच म्हणाले की आपण 13 तारखेला काही त्यांचं बोलणं झालंय संघटनांची, संघटनांना ते चर्चेला देखील बोलवत आहेत. तर मला असं वाटतं की एकूणच सरकारची या संदर्भात कुठलीही इगोची भूमिका नाही, कुठली आडमुठी भूमिका नाही हे लक्षात घेता, आणि खरं म्हणजे याचं इम्प्लिमेंटेशन जे काही आहे ते 32 नंतर करायचं असल्यामुळे माझी देखील सगळ्या युनियन्सला या माध्यमातून किंवा आजचे जे मोर्चेकरी आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी सरकार सकारात्मकतेनं पुढे जात आहे हे बघून अशा प्रकारचं कुठलंही पाऊल संपाचं घेऊ नये. राज्यामध्ये शेवटी राज्य कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर सरकारला त्याचा त्रास कमी होतो आणि सामान्य माणसाला त्याचा त्रास जास्त होतो, त्यामुळे सामान्य माणसाला त्रास होणार नाही अशी कृती आमचे सगळे कर्मचाऱ्यांच्या युनियन्स करतील अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो.